पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण रुग्णालय नेहमी वादाच्या भोवऱ्यात सापडत असतं. मात्र यावेळेस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी एक दुर्मिळ शस्त्रक्रिया करत एका रुग्णाला नवजीवनदानच दिलंय. पल्लवी असं या रुग्णाचं नाव आहे. या महिलेला पोटात दुखत असल्याचा त्रास गेल्या काही वर्षांपासून होत होता. मात्र गेल्या काही दिवसात हा त्रास अधिक वाढल्याने तिला यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला नातेवाईकांकडून देण्यात आला. खासगी रुग्णालयातला पोटातला आजार कळू शकत नसल्याने लाखो रुपये ऑपरेशनला खर्च येईल असं सांगितलं गेलं. त्यानंतर यशवंतराव चव्हाण रुग्णालयात सर्जन डॉक्टर संजय पडाळे आणि त्यांच्या टीमने या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. पोटाचा आकार पाहता दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली आणि या महिलेच्या पोटातून चक्क 12 ते 13 किलोचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे. 24 वर्षाची महिला पल्लवी गंगावने ही हिच्या पोटात दुखत होतं व पोटात गोळा झाला होता. पोट फुगलं असल्या कारणाने ती दवाखान्यात आली होती 22 एमला दिनांक 9 रोजी. त्यावेळेस सी टी स्कॅन आणि सोनोग्राफी केली पोटाची. तर त्याच्यामध्ये 2 कंडिशन त्यांनी सांगितल्या. एक तर ओव्हेरियन सिस्ट म्हणजे स्त्री बीजापासून किंवा अंडकोशापासून होणारा बिनाइन ट्युमर, किंवा सेकंडली त्यांनी सांगितलं की मिसेंटरिक सिस्ट असावं, आतडीपासून निर्माण होणारा एक बिनाइन ट्युमर असू शकतो. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना ॲडमिट केलं त्या दिवशीच. त्या दिवशीच आम्ही त्यांचं रक्त लघवी एक्सरे ECG ह्या तपासण्या केल्या, फिटनेस केला आणि दिनांक 11 आम्ही त्यांना सर्जरीला पोस्ट केला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयात अगदी माफक दरात ही शस्त्रक्रिया झाल्याने पल्लवीच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानलेत. परिस्थिती जरा थोडीशी गंभीर आहे, तर ऑपरेशन कसं करता येईल? तुम्ही म्हणले काही घाबरू नका, आहे म्हणले ऑपरेशन, तर म्हणले मी चांगल्या पद्धतीने करतो, म्हणले फ्रीमध्ये करतो आणि काही घाबरू नका, म्हणले ऑपरेशन करून टाकत. मुलगी म्हणले तुमची चांगली करून देईन, म्हणजे तुमचे हवाले करून. हां, तर म्हणजे संजय पाडळे साहेब यांनी चांगलं कष्ट घेतलं माझ्या मुलीसाठी, चांगलं म्हणजे अतिउत्तम कष्ट घेतलं आणि उत्तम कष्ट घेऊन शेने खूप अगदी प्रयत्न केले. पाडळे सर आणि दुसऱ्या सरांचं, हां पाटील ज्ञानेश्वर सर, अभिजित प्रेज सर ना, हां त्या अभिजित सर, तर त्यांच्या तिघाच्या सल्ल्याने अगदी माझ्या मुलीचं चांगल्या उत्तम प्रकारे ऑपरेशन करू शेने माझी मुलगी चांगली मी त्यांनी सुखरूप केली. माझं नाव रामदास नामदेव धवन वानगाव. पिरियड्समध्ये माझं खूप दिवस दुखत होतं, 8-9 वर्ष झालं. गोळी खायची मी राहायचं लगेच, दर महिन्याला दुखायचं. तर आधी ह्याच्या आधी दवाखाने केले मी काहीच फरक नाही आणि तब्येत जास्त होती माझी. मला तब्येतीमध्ये काही जाणवलं नाही. पोट माझं असं मोठं मोठं वाटायचं. डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर म्हणायचे प्रेग्नेंट आहेस का, मी म्हणायचे नाही आहे. तर 2-3 वेळेस मी डॉक्टरकडे गेले, त्यांना काहीच इलाज नाही केला. मी इथं पुण्यामध्ये आले, माझे मिस्टर शेकुटीमध्ये काम करतात, मी घरीच असते. असं म्हणजे पिरियड्स म्हणजे दुखत होतं पोटामध्ये. मी डॉक्टरकडे गेले तर डॉक्टर म्हटलं सोनोग्राफी केली का, म्हटलं नाही. मग सोनोग्राफी मी केली तर दाखवली गाठ, मग पोटाचं MRI काढला. नेमकं ब्लड कॅन्सरची आहे का चरबीची आहे कसा, आधी नॉर्मल गाठही बघायची होती. मग मी तिथं MRI पोटाचं केलं तर साधी नॉर्मल गाठ दाखवली. तर माझ्या नंदाईला मी सांगितलं सगळं हे. माझ्या नंदाई म्हटले माझ्या ओळखीचे सर आहेत, त्यांना दाखवून बघूया. प्रायव्हेटमध्ये गेलं तर मला 2.5 लाख रुपये सांगितलं खर्च. मग नंतर मी सरांकडे आले, त्यांनी मला जर व्यवस्थित ऑपरेशन वगैरे केले. आता माझी तब्येत एकदम नॉर्मल आहे. काहीच नाही, काहीच नाही त्रास होत आता. पल्लवी राहुल गंगावने.